नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 फॉर्म सुटलेले आहे। जवळपास 1700 प्लस जागा ग्रामसेवक या पदासाठी आहे। आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा मागील व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की एमएससीआयटी हे खरं म्हणजे गरजेचं करायला नको पाहिजे होतं, त्याच्याबद्दलचा जीआरचा उल्लेख पण मी केला होता, हरकत नाही। पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी देतोय। एक जीआर आहे, त्या जीआरनुसार ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग सर्टिफिकेट झालेलं आहे किंवा टायपिंगचा 6 महिन्यांचा कोर्स झाला असेल, तो मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, 30 शब्द प्रतिमिनिट असो किंवा 40 शब्द प्रतिमिनिट असो, अशा विद्यार्थ्यांना एमएससीआयटी किंवा संगणक अर्हतेची गरज नाही, ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत। हे मी बोलत नाहीये, हे तुम्हाला दाखवतो मी। याच्याबद्दलचा जीआर आहे जुलै 2018 चा। चला तर मग तिकडे जाऊया आपण त्या जीआर कडे। जीआर कडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला तुमच्यासाठी 19 ऑगस्ट पर्यंत एक मोठी डिस्काउंट ऑफर दिलेली आहे। ग्रामसेवकाची 42% ऑफ मध्ये, म्हणजेच 1499 रुपयात 6 महिन्यासाठी अनलिमिटेड व्ह्यू असणार ही बॅच असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। सेल कृषी सेवकाची बॅच सुद्धा तुम्हाला 50% ऑफ मध्ये 1499 रुपयात तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। सो लगेच तुम्ही इथे जॉईन करू शकता, 6 महिने व्हॅलिडिटी असणार ह्या बॅचेस अवेलेबल आहे। त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती जी पण बॅच तुम्हाला घ्यायची असेल, तसे इग्नाइट अकॅडमी फीस खूप कमी ठेवलेली आहे। ज्या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल आता जॉईन करा, कारण 19 ऑगस्ट पर्यंत ही ऑफर सगळ्यांसाठी अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आणि डायरेक्ट बॅच परचेस करू शकता। अडचण आलीच तर ह्या नंबरला कॉल करू शकता। जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे। मुख्य मुद्दा, तुम्ही जर झेडपीचा फॉर्म भरत असाल आणि त्यातली त्यात ग्रामसेवक किंवा पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर फॉर्म भरत असताना जर तुमचं टायपिंग झालं असेल, मराठी, इंग्लिश, हिंदी, 40 किंवा 30, 6 महिन्याचा कोर्स झाला असेल, जेसीसीचं सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला फॉर्म भरताना हा जो कॉलम आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, इथे गेल्यानंतर प्रश्न तुम्हाला विचारला जातो, हॅव यू पास एमएससीआयटी एक्झाम ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन अँड एनी अदर एक्झामिनेशन दॅट गव्हर्नमेंट मे स्पेसिफाइड फ्रॉम टाइम टू टाइम। येस, त्याच्याबद्दल खाली परत त्यांनी एक मेन्शन केलं, बघा यामध्ये उल्लेख केला जीआर 2018 चा। बघा हा जो जीआर आहे 2018 चा, जुलै 2018 चा जीआर आहे, त्या जीआरचा उल्लेख केला। जर तुम्ही ह्या जीआर नुसार तुमचं टायपिंग सर्टिफिकेट झालं असेल, तर तुम्हाला जे जीसीसीसीच सर्टिफिकेट, 6 महिन्याचा कोर्स असणार, मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी जे पण कोणतंही एक तर 30 चा असेल किंवा 40 शब्द प्रतिमिनिट असेल, तर एमएससीआयटी लागत नाही। तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक करायचं, काय एक्झाम्प्टेड याच्यावरती क्लिक करायचं। ओके, आता पुढे, परत याच फॉर्म मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न इथे विचारला जातो, डू यू पजेस अ सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर हँडलिंग ऍज पर द नॉर्म्स गिव्हन बाय इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डायरेक्टरेट ऑफिस। तर इथे सुद्धा तुम्हाला यस वरती क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट इट्सेल्फ, टायपिंगचं सर्टिफिकेट इट्सेल्फ तुमचं एमएससीआयटी किंवा संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट आहे असं कन्सिडर करण्यात येईल, असं कोण म्हणतंय, असा जीआर सांगतो जुलै 2018 चा। मग जाऊया आपण ह्या जीआर कडे। हा जीआर आहे संगणक अर्हता परीक्षेबाबतचा, 18 जुलै 2018 चा जीआर आहे, 16 जुलैचा। मग हा जीआर काय सांगतोय, ह्या जीआर मध्ये शासन निर्णय तुम्ही बघू शकता। शासन निर्णयात तुम्ही जर गेलात तर त्यात सांगितलंय तुम्हाला बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग, मराठी, इंग्लिश, हिंदी तिघांपैकी कोणताही एक, 30 शब्द प्रतिमिनिट, 6 महिन्याचा कोर्स असेल तर तुम्हाला इथे गरजेचं नाहीये सर्टिफिकेशन किंवा संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र। किंवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग, मराठी, इंग्लिश, हिंदी, 40 शब्द प्रतिमिनिट असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे एमएससीआयटी ची गरज नाही। आता जीआर तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं, तुम्हाला मी जीआर कडे घेऊन जातोय। बघा इथे जीआर मी तुम्हाला दाखवतो, इथे जीआरचा तुम्ही संदर्भ इथे लक्षात घेऊ शकता। जस्ट मी तुम्हाला जीआर दाखवतोय, जो जीआर जुलै 2018 चा आहे। बघा हा जीआर तुम्ही जर बघितला तर यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलाय कसला जीआर आहे, संगणक अर्हतेबाबत कधीचा जीआर आहे, 16 जुलै 2018 चा जीआर आहे। आता हा जीआर प्रस्तावना सोडून द्या, मी तुम्हाला डायरेक्ट निर्णयाकडे घेऊन जातो। शासन पूरक पत्र आहे, पहिले जीआर तसा पूरक पत्र आहे, बघा शासनाचं पूरक पत्र म्हणून त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। मग यात काय सांगेल त्यांनी, शासन निर्णय क्रमांक हे काय वाचत नाही मी, 13 चा आहे, 18 चा हा जीआर, हे दोन जीआर तिथे उल्लेख केला, ह्या दोन्ही जीआरचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे।
या निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येऊन खालीलप्रमाणे नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रम म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच MSCE पुणे मार्फत सुरू करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स, त्याला आपण GCC TBC म्हणतो, खालील अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारक म्हणजे कोण आहे ते दोघं बघा. हे दोन प्रमाणपत्र, बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी इंग्लिश 30 शब्द प्रति मिनिट आणि हा आहे 40 शब्द प्रति मिनिट, ह्या दोघांनाही यामध्ये समावेश केला आहे. त्या दोघांनाही तुम्हाला MSCE सर्टिफिकेट लागणार नाहीये. बघा इथे संगणक अर्हती बाबतच दिलेला आहे तुम्हाला समावेश करण्याची बाब. इथे काय सांगितलंय? समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन निर्णय झालाय आणि तो विचारात घेतला गेलेला आहे. सो ह्या दोन उमेदवारांना आता टायपिंग सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांना MSCE गरज नाही. विद्यार्थी लगेच जाऊन फॉर्म भरा, एक्झाम डेट करायचं आणि यस करायचं, असे दोन तुम्हाला मी सांगितले. काय करायचं इथे, काय करू तुम्हाला सांगितले बघा, इथे यस आणि इथे एक्झाम डेट करायचं आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, जाऊन फॉर्म भरा, इतरांना माहिती द्या. नक्की याचा फायदा तुम्हाला होत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब अजून नसेल तर डायरेक्ट सबस्क्राईब करून ठेवा. याचा फायदा तुम्हाला होणार आहे भविष्यात. सगळ्या गोष्टींची अपडेट तुम्हाला ह्याच चॅनलवर, तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. बरं, कोर्स बद्दल म्हणाल तर हा कोर्स तुम्हाला अतिशय कमी फीज मध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीज मध्ये आणि विथ क्वालिटी. आपली पॅटर्न बघा, आपली फॅकल्टी पण बघा, त्यांचे डेमो बघा. डेमो बघल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नका. कुठे कोर्स केला असेल, अभ्यास झाला असेल, वाचून झाला असेल, काही केलं असेल तरी पण मी तुम्हाला आग्रह धरेल की ही बॅच तुम्ही जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला 100% होईल, कारण प्रत्येक पावलावरती तुम्हाला आमची टीम गाईड करणार आहे. वनरक्षक असू द्या किंवा आता तलाठी भरती असू द्या किंवा तत्सम एक्झाम IUPS TCS पॅटर्न नुसार असू द्या, पूर्ण गाईड तुम्हाला महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी करणार आहे, इग्नाइट अकॅडमी. सगळे डेमो एकदा बघा, हा होता 10 ठिकाणचे डेमो बघा, मग डिसाईड करा कुठे बॅच लावायची. पण मी सांगेल तुम्हाला या बॅचचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि रिस्क अजिबात घेऊ नका. मार्गदर्शन तुमचा 1-2 मार्क जरी वाढत असेल तर रिस्क घेऊ नका, कारण ही संधी भविष्यात कदाचित आहे की नाही माहित नाही. काय होऊ शकतं माहित नाही, पण नक्की याचं सोनं तुम्ही करणार आहे. 1742 जागा ग्रामसेवकाच्या महाराष्ट्रामध्ये. फायदा होणार असेल तर लगेच जॉईन करा आणि चालू करा. फक्त 1499 रुपयात बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. लगेच जॉईन करा, इग्निट अकॅडमीचं ऍप डाऊनलोडून अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनल लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे प्रश्न मला कमेंटमध्ये पाठवायलाही विसरू नका. इथेच थांबतो मी, धन्यवाद.